तुमच्या नवऱ्याचं काय चुकलं तर आम्हाला आजारातून सांगा ना. हे हो का बरं ना ना आहे ओके असं असं आहे असं असं मग आम्ही आमच्या लेकाला आम्ही सुधरून सांगू ना. तुमची काय गरज आहे एवढं घरात रडायची पडायची तिकडे आम्ही सांगता आम्हाला तू बी रडत तस करायचं ना तुम्ही माझ्यामध्ये काय ना काय सोडून बसल खात्या आणाला लात मारू नका. मी हात जोडून विनंती तुम्हाला सांगतोय नाही तर एक मिनिट बी लागायचं ना तुम्हाला घराच्या बाहेर. हा तुझ्या माई बाबाकडे खिचायच्या माय बाबाकडे आमच्या दम आहे करून खायचं माझी मी बघतो तुला काय करायचंय मला काय तसं करू ना आपल्याला आपल्याला जगाला तमाशा द्यावायचा बाबा इथून पुढे आता मी मरणार आहे मी असलं करणार आहे काम दिसलं की माझ्या इतकं बरं नाही तुम्ही जे तुम्हाला लागेल ती वस्तू आम्हाला नवरा बायकोला मागणे आणि खाणे. तिला दवाखान्यात ती म्हणलं दवाखान्यात घेऊन गेला नाही ती गावात घे म्हणती तिला गावात घेतली नाही घेईल की मग आता हाय तिच्यावर हाय काय धीर लावायचा का 1700 रुपये राहिले तिला दाखविले मग आम्ही एवढं कसं लगे हे करावं लागतंय आता काय करावं लागतं आपल्या घरात माणसं आहेत दुखा सुखाचे आहेत कुणी आजाराचे आहेत कुणी खाणारे आहेत सगळे त्याला काय केलं मग काय त्याचे पडे नाही बा मग नाही तर मग काम धंद्याला जावं आमच्या सासाचं तर काही येत आहे त्यांनी माझ लागून कदर आलाय मला तिच्या फोनचा आज तर कदरून फोन लावला ना उठलं की तीच घरात उठलं की तीच घरात काय करायला काय खायला कुठल्या दवाखान्यात न्यायचे कुठं द्यावा फोन लय इतकं डोकं माझं तर पिकलंय 15 दिवस झाले देवा देवा लयच टेन्शन आले त्याला रपके आहेत रडल्यावर बघू रडल्यावर रटे आहे त्याला आता इकडे इकडे तू इथं व्हिडिओ मध्ये बोलायलास का तिथं तसा पडं जाऊ नको कमर मोडल्यावर हिरडी फुगली दाढ दुखली हिरडी फुगली हिरडी पासून इथं अवधान आलंय मग आता दुखताना मी म्हणे नाही का माझी हिरडी फुगली तर माझं हितवर दुखायले म्हणून माझं दुखलं लागलेलं माझं गेलो चंपल अगं मला देखील कधी गोळ्या नाही एवढ्या चक्कन जात नाही तर तू जेव्हा म्हणजे तेव्हा गोळ्याला पळते तर मला तर 3-3 दिवस असेच पाहते गोळ्या वाचून मी इकडे येते ह्या दोघांकडे बायकोला म्हणलं की आता जे कुठल्या गोष्टीला गाण जायचं नाही तुला 10 ची घेणं बरं सध्या तुला 5 ची आणली अगं त्यांना किती मी सांगितलं काही केलं तर त्यांना काही कळत नाही ती तुला मारून घ्यावी लागत मग अगं ती जातोय राग राग हा नाही ना कोण मला नाही ना काय गरज आहे तुला त्याला त्याला हाक कुठं जाऊ दे माझा लेख कुठं जायचं तिथं जाऊ दे तुझ तो आपलं गप्प भाकर खायचं गप्प बसायचं भाकर खायला केलंय त्याच्या सगळं मग कसं कळत आहे नाद लागला नाही तिला फोन चालपासून दहा रुपयाचे तर 10 चल ए कुचे कुचे कर आणि त्याला बोल काल काय हे सुगरने झालं का बोलायचा गिरायकाला तिला नवऱ्यानं बायकाला नाही का मग त्याला का कुठंच का मग नवऱ्यानं बायकाला नाही जायचं तर काय मग पुन जायचं पुन जायचं का हा नवऱ्याने बी गांजलेलं बायकोनं सहन करायचं बायकोनं गांजलेलं आमचं ही बोलणं येतंय बघा मग तुम्हाला कोणचं पटत आहे आणि कोणचं नाही ती तुम्ही ठरवा आणि तुम्हाला कसं करायचंय मग तसं करा
तुम्हाला जामचं दुःख येते का नाही? उद्या काय करायचं? मस्त पैकी तीन खुरपे घासायचे, तुम्ही जायचं खुरपायला, आमचं गोंडच्या हाताखाली काम आला. तुला वाटलं का मला कामाची माहिती नाही? माहिती तर सगळ्याला आहे, मी ती म्हणत नाही. माहिती सगळ्याला आहे, सगळ्या कामाची माहिती, आपल्या खुरपायची माहिती आहे, दारे धरायची माहिती आहे, ऊस तोडायची माहिती आहे, ट्रॅक्टर भरायची माहिती आहे, मग सकाळच्या माहिती आहे, एक व्हिडिओ करायचा भावा भावा नको इथं करायचं. त्याच्या मागे त्याच्या मागे मी माझ्या म्हाताऱ्याच्या मागे निघाली. काय द्यायचं बघ नाही तुम्हाला, इतकं सांगायचं उलट इदुळ्या दुसरी जर सासू असती तिथं बस 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 तीन तारातील सप्ती पताळाची काढली असती. कोण करते ठेवली नसते घरा घरा फिरून आणली असते. आम्हाला तुमच्या पाया पडायची का वेळ आहे का नाही? मी लय माझ्या माणसाय सगळं खेटलं या घरातल्या, म्हणून माझे दिवस मागले मुरे आले म्हणून मला त्याचे पाय चोळायचे राहिले, त्याचा मोबाईल विकायचा राहिला. पाय चोळला तर मोबाईल द्या ना, का बाय केतात मग मोबाईल द्या. आमचं सगळं तसं असत कामावर काय मामा काय आणलं तर बुड होतो या हो ठेव म्हणले फोन काम कसले लेकर एवढे सगळी साफसफाई करायला ते पाचीची पाची गबासा आवरा आवरा जीवाला बाबा आपण तुला माहित